सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुख झाले होता जनी
आशा भयलाज आड नये चिंता ऐशी तया सत्ता समर्थाचे
मनोहरीचे दास लेवते भूषणे राधेने कले काळ तुका म्हणे करू ऐशियांचा संग तुका म्हणे करू ऐशियांचा संग जेने नोहे भंग चिंतनाचा मनोहरीचे दास लेभुते भूषणे कापे तया भेन कलिकाळ शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशितीने गुरुराया शुभ आले वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न पूर्ण देव सर्व कार्येषु सर्वदा महायोग पिते तटे भीम रत्यम वरम पुंडली कालिधात्व मुनींद्रे समागस्त तिष्ठंत महानंद कंदम परब्रह्म लिंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल तुम्हा संता रंजवून चित्ताशी आपुलिया त्यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता सद्गुरु सारे का सोय राजवला उद्वेग संसारीचा काय द्यावी असे वावे उत्तराय जीव थोडा सुद्धा आज आपल्या शांत बसा जरा आई वाटचा करत पंढरपूरला निघालेल्या खुडशी पासून तो आजचा चौथा मुक्काम नाही का तिसरा मुक्काम आजचा तिसरा मुक्काम तिसऱ्या मुक्कामाच्या निमित्त आपण वडूस या गावामध्ये वास्तव्याला आलेलो आहोत
मुक्काम दर मुक्काम करीत भगवंताचं नामचिंतन घेत घेत आपण पंढरपूरला निघालेलो आहोत. पण जाताना माणसाने एक देणार ठेवावं, आपण निघालोय ना कशासाठी निघालोय देणार ठेवावं. आम्ही घरातनं बाहेर पडलो, निघालो कशासाठी देणार नाही आमच्या, लक्षात आलं, आमच्या ध्यानात नाही. आणि जर आमच्या ध्यानात असत तर बैठक अशी झाली नसती बरं का. ही अशी कुठल्या दिवशी बैठक असते अशी, तिसऱ्या दिवशी बरोबर आहे. परमार्थाची बैठक नव्हे. जर आम्ही घरातनं ठरवून आलो असतो, मी पंढरपूरला निघालोय, भगवंताच्या दर्शनाला निघालोय, मी भगवंतासाठी निघालोय, जर ठरवून आलो असतो हे पोडला तरी बाजूला आणणार नसतो. त्याच नाव आहे परमार्थ. असू दे जाऊ द्या, मला काही कुणाची छेडबीड काढायची नाही बरं. पण असं होऊ नये, पुन्हा येऊ एका जागी, या प्रेमाने एकमेकाचा सौदा जिंकूया. आणि प्रेम हे सर्वात जगात मोठं आहे. एकनाथ महाराज सांगताना एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड. हे प्रेम फार मोठं प्रेम आहे. आणि या प्रेमाचा सौदा एका जागी करून त्या भगवंताच्या भेटीसाठी तुम्ही आम्ही पंढरपूरला निघालो. पण जाताना मोकळं निघालोय का, हे आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. समर्थ सद्गुरूला बरोबर घेऊन पंढरीची वारी करणं एवढं सोपं काम नाही. लक्षात आलं, असू द्या. समर्थ सद्गुरू महादेव दादा महाराज यांच्या बरोबर यांना घेऊन आपण पंढरपूरला निघालेलो आहोत आणि जाणार आहोत. पण जायचं कशासाठी, पंढरपूरला निघालोय पण जायचं कशासाठी, मी मग सांगितलं हे लक्षात माणसाच्या पुढे. जायचं कशासाठी, आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठेतरी सुख समाधान शांती मिळावी नाही का. काय काय वाटण नको थोडी मिळते वाटत नाही बरं का. फक्त मिळवायचं आहे काय, मिळवायचं आहे काय सुख शांती आणि समाधान. यावत जीवनामध्ये रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र तुम्ही आम्ही करतोय. तप 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 घाम रगात गळेपर्यंत कष्ट करतोय कशासाठी, सुख मिळावं, समाधान मिळावं, आनंद मिळावा. पण एवढं कष्ट करून देखील सुख समाधान आनंद मिळाला का, वटवर करून सांगावं मला मिळाला. हे रात्रचा दिवस आणि दिवसाची रात्र टपटप घांक गळेपर्यंत कष्ट करतोय. पण केवळ जीवनामध्ये दुःखच भोगतोय. दुःखाशिवाय आम्हाला काय मिळालं, मिळालं नाही. काय मिळालं, मस्त पंढरीच्या वारीला पांडुरंगाकडे निघालोय. पण समाधान आहे का, नाही दिंडी बसली की शेतीला विचारते कसं ग तुझं चालतंय, लगेच मांग पटव काढते तिघे जाऊ चुन खाता बघ कस काय चाललंय तुझ्या घराकडे. हूच विषय आमचा का, हे मी एक दिंडीचा चालक आहे बरं, माझी बी दिंडी आहे, तीन साडेतीनशे माणसांची माझी बी दिंडी आहे. आज खूपच मध्ये मुक्काम आहे. पण तुम्हा सर्वांच्या प्रेमा खातर आमच्या सराने लव महाराजांनी एस करणाऱ्या सांगितलं त्याच्यात तुम्ही एक कीर्तन करा, एक कीर्तन करा बाबा. द्या कुठेही मिळालो हा प्रेमाचा सौदा तुम्हाला मग सांगितलं. आणि प्रेमाच्या सौद्यासाठी तीन साडेतीनशे माणसं तुमच्या दर्शनाची, तुमच्या सेवेसाठी, तुमची सेवा घडावी, माझ्या महादेव दादाची मला सेवा घडावी यासाठी इथपर्यंत मी आलो. जरा वेळ झाली कारण हे दिंडीतलं कीर्तन जरा आवेळच नसावं, पारायणच चालतं पण दिंडीतलं नसावं का. दिवसभर चाललेलो असतोय, थकलेलो असतोय, भागलेलो असतोय, म्हणून दिंडीतलं कीर्तन इतक्या वेळानंतर नसावं
लिहिलं ते 8 ते 9, 7 ते 8 कीर्तन असावं, 8 ला भजन असावं आणि 9 ला सोपी जावं, हे दिंडीतला नियम आहे. नाही दादा असू देता, आपल्याला कशी परिस्थिती असत त्या पद्धतीने आपल्याला वागणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी मला फक्त 10 मिनिटाच्या कीर्तनाची वेळ दिलेली आहे. आता चालत नाही कीर्तन 10 मिनिटात होतच नाही, काय ते केलं तर असू द्या. फक्त आज आपल्याला एवढंच बघायचं की आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतोय आणि सुख प्राप्तीसाठी धडपड करतोय पण आम्हाला सुख मिळत नाही, दुःखच मिळतंय. हे का दुःख मिळतंय एवढाच तलाश करायचा. कीर्तन संपवायचं, बारकावीने विचार करा. एवढा अभ्यास करतोय पण नाही सुख, दुःखच मिळत पण आम्ही कधी विचार घेत नाही. हे घराच्या कोपऱ्यात बसा, डोळे झाकाने विचार करा. अरे एवढ्या बायका पोरा सह मी एवढं कष्ट करतोय पण सुख मिळत नाही. काय सुख मला मिळत नाही, का मिळत नाही? बारकावीने विचार करा, स्वतः बरोबर विचार करा, का दुःख मला मिळतंय? नाही आम्हाला उत्तर मिळालं नाही बरं का, यावत विश्व मी दे, नाही याच उत्तर आम्हाला मिळालं. आम्ही रडत बसलो, आम्ही हमरत बसलो, आरडा फोडत बसलो, नाही आम्हाला याच उत्तर मिळालं. आणि तेच आज उत्तर आपण इथं शोधायचं आहे, लक्षात ठेवा. आला एवढा अभ्यास करून तुम्हाला मला सुख मिळालं, दुःखच मिळत. याच कारण एकच कारण आहे, ले लांबडीचं कारण नाही, एकच कारण आहे. कोणतं? फक्त तुम्ही आम्ही सर्वांनी माझ्या सकट, तुम्ही आम्ही सर्वांनी संगत केली आणि संगतीचा पोषण. दुःख मिळायला संगत केली कुणाची? दारुड्याची, गांजाडूची, चोराची, कुणाची संगत केली? कुणाची संगत तुम्ही आम्ही केली? हे फक्त एका संसाराची. कुणाची संगत केली? संसाराची संगत केली. आणि संसाराची संगत केल्यामुळं सुखाची कल्पना करतोय पण सुख मिळत नाही, दुःखच मिळत. का मिळत? अरे ज्याची संगत केली ना तो मूळचाच दुःख रूपाने. संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, जाऊ करे नाही. कुठे सुखच नाही ज्या संसारात तुम्ही जीवन जगता ना, त्या संसारात तुम्हाला कुठच सुख नाही. माझी जनाबाई थोडे सांगते, जनाबाई म्हणते संसार दुःख रूप आहे हे माहीत असून माणसं संसारात आहे. कुणाला माहित नाही मला सांगा संसार दुःख रूप आहे? गात्या पुराण्यात वाचलं तर संसार दुःख रूप आहे सांगतो, शास्त्राकडे गेलं तर शास्त्र सांगते संसार दुःख रूप आहे,
कीर्तन ऐकाय गेलो, कीर्तनकार नेहमी सांगतात संसार दुःख रूप आहे, घरात बसून घरात गेलो तर बायका पोराच्या त्यागातलं दुःखच भेटतंय, दुःखच आहे, दुःखाच्या शिवाय संसारच नाही, आणि अशा संसारामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतोय, सुख मिळ, सुख मिळ, मिळणार नाही सुख, मग सुख मिळवायचं असेल, सुख मिळवायचं असेल तर दुःखरूप साधनाचा त्याग करावा लागेल, तेव्हा सुख मिळेल. आम्ही करतोय जसे गावाला त्याग करायचं नाही, त्याग करायचं जमत मस्त पंढरपूरच्या वारीला लोक दिवसाच्या चेहऱ्याला गाडला फोन करते कशी आहेस, नाही सोडायचं जमत, आणि न सोडायचं जमल्यामुळं तुम्ही आम्ही दुःखाचं डोंगरच्या डोंगर सहन करूया, आणि दुःखाचे डोंगर बाजूला करून जर सुखाचं साधन करायचं असेल तर तुकूम अभंगाच्या पहिल्या कडे करूया करूया चिकाता नामाचा गगर साधन प्राप्त करायचं असं तर त्याच्या कथा करा, त्याच चिंतन करा, म्हणूनच आपण पंढरीकडे जात असताना भगवंताच चिंतन करीत निघालो, तुमची आमची वेळ खराब जाऊ नये म्हणून कार्यकर्ते मंडळी केवढी मोठी धडपड करतायत, मग शिवना कामाची इकडे तिकडे बसतेली आणि लोक ज्या गोष्टी मांडतेली म्हणून ज्ञानोपरायांचं भजन चालू करून फुगड्या बिगड्या खेळून तुम्हाला भगवंत चिंतनात रंगवून येण्याचं काम कार्यकर्ते करतायत, आणि यासारखं समाधान आणि सुख जगात दुसरं कुठलं नाही, म्हणून त्या भगवंताचं चिंतन हे सर्वश्रेष्ठ आहे, आणि ते चिंतन करत असताना कसं करायचं हाताने टाळी हनुमान भजन Bye.
गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल करुयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करे म्हणू हरीचे दास कपाळाला गोपी चंदनाचा तिळा गळ्यामध्ये तुळशीची माळ गोपी चंदनाचा तिळा असेल काय होत काय होत बरं म्हणतात तया भेने कळी काळ कळी काळ देखील त्याच्याकडे ये म्हणू हरीचे दास येऊती भूषणे कापे तया भेने कळी काळ कळी काळ सकत्या या भूषणानं कळी काळ देखील खातात कापतो आणि म्हणून तुकोबऱ्यांनी सांगितलं जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ करी सलाम तुकया घरी राबत असे हे तुकोबऱ्यांच्या घरी राबत होता काळ राबत होता का अरे अलंकार भूषण दासत्वाचे होत आणि भगवंताच अखंड मुखामध्ये नामचिंतन होत म्हणून काळ देखील दासत्व करत होता काळ दासत्व करत होता मग पुन्हा कुणाला काळ दासत्व करतो तिसऱ्या कर्व्यामध्ये सांगतात लाज भय शंका आशा भय लाज आडण चिंता आशा भय आशा भय लाज आडणे चिंता आशा काय करीत नाही लाज काय करीत नाही भय पाठीमागे चिंता काय करीत नाही कशामुळं जर दासत्वाची भूषण आपल्या गळ्यात असतील आणि भगवंताच चिंतन जरा कायम आपल्या अंतकरणात असल कोणत्याही गोष्टीची लाज भय अशा पुरावला मान काही जवळ राहत नाही आणि न राहिल्यामुळं एका भगवंताशी एकरूप होण्याचं साधन हे सर्व गेलं तर एका भगवंताशी एकरूप होता येतं आणि ते एकरूप झाल्यानंतर जो आनंद मिळतो
जे समाधान मिळत, जे प्रेम मिळत, जे सुख मिळत, ते कुठेही पुन्हा भेटत नाही. आणि ते भेटण्यासाठी एक बार गोड संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर शेवटच्या कडलं म्हणजे तू खूप बरं आहे सांगतात. तुका म्हणे करू आयसीएमचा संघ कोणाचा आयसीएमचा संघ जेनेनो ये भंग चिंतनाचा ज्यांच्यापासून भगवंत चिंतनाचा खंड होणार नाही आशाची मला सांगत. कारण माणसाचं जीवन खरं बारकाईने पाहिलं ना तर संतू ठरलेलं असतात. जशी संगत असा त्याचा व्यवहार. मग किती संगत पाहिजे हे लयची गरज नाही. वाल्या कोळ्याला नारदाची दोनच मिनिटाची संगत भेटली. बारकाईने ऐका, वाल्या कोळ्याला दोनच मिनिटाची संगत भेटली. हे काय तुझ्या पिशा येते? नारदान सांगितलं माझ्याकडे काही दोन हाताचं लाकूड आणि या दोन तुकड्या चिपड्याचे नेत तुला पाहिजे. काय नाही म्हणलं तुला भेटे. अरे द्रव्याचा मालकच मी नाही. काय आहे माझ्या आहे तिने पाहिजे का नाही? नारदान त्याला उपदेश केला दोन मिनिटाचा उपदेश केला. अरे येड्या कशासाठी अभ्यास करतो आणि कुणासाठी अभ्यास करतो? एवढं मोठं दरवडे घालायचं, धन द्रव्य लुटायचं आणि संपत्ती गोळा करून जीवन जगायची कुणासाठी? म्हटला बायको आया आय आय बाप आय पोर आहे ती कुणासाठी? म्हणजे बर सारी जण तुझी आहे ती. एवढं मोठं पाप करतोय, ह्या पापाला ते मालक आहे का नसणार आहे? हे बघ असं कर मी म्हणले इथं थांबतो जा घरला नीट चुरून ये आहेत का मला म्हणजे मला घरला घालून तू पळून चालणार नाही म्हणला. मग काय तुला करायचं तिकड? नारदाच्याच गळ्यातला शियाला वाटला आणि नारदाला खांबा संघट बांधला झाडा संघट थांब म्हणले मी असतो जा म्हणजे थांबतो. घरी गेला आईला विचारलं. आईने सांगितले बाबा तू काय करतोस आम्हाला बघायची गरज? तुला मी लहानाचा मोठा केला तो विचारलंस का आम्हाला? आम्ही तुला वाढून मोठा केला हे आमचं कर्तव्य. आता तू मोठा झालास आता तुझं कर्तव्य आम्हाला जगवलं. तू काय करतोस आम्हाला बघायची गरज? वडिलाकडे गेला वडिलाने ते सांगितलं. बायकोकडे गेला बायकोनं आलेलं पाहिलं प्रश्न विचारला विचारला बायकोनं नाटक केलं इच्छू चावलं याचा इच्छू चावला लागली लोळायला लोळायला लागली. बरं आता काय करायचं? अहो बघा म्हणले पोटापर्यंत विकला गेले त्याला. मग आता मी काय करू म्हणले? काही करू नका घेतल्या निमक निम्या काळा तुम्ही घ्या म्हणले. बायकून अर्धाला म्हणते घेतल्या निम्या काळा तुम्ही घ्या ना. वाल्यकोळी म्हणतोय अग जरा अस एकमेकाचं खेता येत असत तरी एवढं दुःख झालं नसत. पटदिशी उठून उभी राहिलं. मग तुम्ही काय केलेलं वाटकरी मला कशाला वाढत आहे? मला तुमची गरज नाही. तिकडे पाप करणार तर पुण्य करा. वाल्यापुढे कळत माघाराला नारदाचं दर्शन घेतलं. दोन मिनिटाच्या संगतीमध्ये नार वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. नुसता ऋषी झाला नाही तर राम जन्माला याच्या अगोदर 7000 वर्ष रामायण लिहिलं आणि त्या पद्धतीनं रामानं वागवून धावलं एवढी बुट्टी ताकद संगती धावल्या तिकडं. मला लय सांगायचं ना आपली वेळ संपलेली फक्त संगतीत. आता तुम्ही आम्ही मला वाटतंय आज तिसरा दिवस नाही का? 3 दिवस संगत करून चाललो. संत समाजाने 3 दिवस चाललो. अजून किती दिवस चालणार? अजून 7 दिवस. अजून 7 दिवस चालणार. काय काय परिणाम घडतोय तेवढा मला कीर्तन मोठ्यावर सांगा.
आम्ही संतच्या संगतीत आलो आम्हाला असं असं घडलं का आणि संतांची संगतच करणं दुर्मिळ आहे लक्षात मुळतः संत ओळखणं दुर्मिळ आहे आणि संगत घट जाऊ तिकडं घडणं दुर्मिळ आहे पण संगतीनं जीव बिघडला जातो तुकोबाराय म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा तसं नाही आम्ही घडलो तुम्ही बिघडा तिकडं असू द्या घडूया घडूया आणि तुम्हाला एक बारकाव्यातला बारकावा सांगू आपल्या परमार्थाचा नियम कोणता सद्गुरूने दिलेचा नामाचा सद्गुरूने जे नाम दिलेलं आहे त्या नामावर लक्ष राहणं हा आपल्या परमार्थाचा नियम आहे आम्ही जन्मात कराम हे ज्यांचा अडकून गेलो गुरुच्या नामातलं आपलं लक्ष नाही पण बघा समजलं आरती झाल्यानंतर एक दोन मिनिट कीर्तन झाले दोन मिनिटं चिंतन घेता घेत असला बारावन बारावण्याचं दोन दोन मिनिटं लय घेऊ नका लक्षात येण्यासाठी लक्षात राहण्यासाठी गरज आहे असू द्या तिकडं म्हणून तुकोपर्या म्हणतात तुका म्हणे करू ऐशियांचा संघ जेने रोये भंग चिंतनाचा ज्यांच्याकडून चिंतनाचा भंग होणार नाही चिंतनाचं खंडन होणार नाही याच्याशी संगत करूया आणि याच्याशी संगत करून पंढरपुरापर्यंत आपण जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करूया कल्याण करण्यासाठी संतांची संगत करा आणि ते संत कोण हाताला टाळी आणि मुखाने त्याला हात तुकाराम प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी ऐकला कळला असेल तर लक्षात ठेवा आपल्या पदरात बाजू ठेवा आणि पंढरपुरापर्यंत आनंदानं प्रेमानं आणि अंतकरणापासून त्या भगवंताचं चिंतन करून सुखाचे मालक बना एवढाच्या आपणाचा प्रतिष्ठा आहे झालेली सेवा मृदंगाचार्य आमचे परसू बाबा गुरु आले आज कीर्तनाला पाठवा बाजूला कार्यकरी विनयकरी ही सारी मंडळी गोड त्यांनी साथ केली सर्वांच्या पायावर चरणावर मस्तक ठेवतो असल्या गारठ्याचं इतकं कत्तळाय चालून चालून तर तुम्ही कीर्तनाला बसला शिवा समर्पित करतो आज शिवेला पूर्ण